हा सुद्धा विभाग येतो आणि त्या ठिकाणी जात राज ठाकरे सहकुटुंब आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. आणि दक्षिण मध्य मुंबईमधून राहुल शेवाळे शिंदे गटाकडून आणि ठाकरे गटाकडून अनिल देसाई अशी लढत जी आहे ती पाहायला मिळते. आणि पहिल्यांदाच राज ठाकरे धनुष्यबाणाला मतदान करतील मनसे पक्ष स्थापन केल्यानंतर. राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी आता रवाना झाले आहेत. थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे मतदान करतील. राज ठाकरे, शर्मिला ठाकरे तसंच त्यांचं संपूर्ण कुटुंब जे आहे ते आता मतदानासाठी निघाले आहेत. आणि त्यांच्यासोबत मनसेचे नेते सुद्धा आपण या ठिकाणी पाहतोय. आणि सहकुटुंब आणि मनसेच्या नेत्यांसहित आता राज ठाकरे आपल्या घरातून निघालेले आहेत आणि दादरमध्ये मतदानाचं केंद्र आहे त्या ठिकाणी ते जातील आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील. राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिलेला आहे, त्यासाठी त्यांनी मुंबई आणि महाराष्ट्रामध्ये सभा सुद्धा घेतलेल्या आहेत. आणि आता राज ठाकरे मतदानासाठी रवाना झालेत, सहकुटुंब ते मतदानासाठी रवाना झाले आहेत. मागच्या आठवड्यामध्ये ज्यावेळेला मोदी हे मुंबई दौऱ्यावर होते, दोनदा एकाच आठवड्यामध्ये मोदींच्या मुंबईमध्ये सभा झाल्या आणि शिवाजी पार्कमधल्या सभेमध्ये राज ठाकरे हे एकाच मंचावर पाहायला मिळालेले होते, मोदी आणि राज ठाकरे. आणि त्यावेळेला राज ठाकरे यांनी 6 मागण्या या मोदींकडे केलेल्या होत्या. प्रखरपणे आपले मुद्दे जे आहेत ते मांडलेले होते. माहितीला जरी आपण बिनशर्त पाठिंबा दिला असला तरी आपण आपले मुद्दे मांडणार अशी भूमिका राज ठाकरे यांनी घेतलेली होती. त्याच्यामुळे आता मुंबईकरांचा कौल नेमका कोणाकडे असणार हे चित्र जरी 4 जूनला स्पष्ट होणार असलं तरी दक्षिण मध्य मुंबईमधली ही लढत सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. तर दुसरी दृश्य आहे ती म्हणजे आता उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या कुटुंबासह मतदानासाठी निघालेले आहेत. आताची थेट दृश्य तर उद्धव ठाकरे हे सुद्धा आता मतदानासाठी निघत आहेत. राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी रवाना झालेत. तर राज ठाकरे मतदानासाठी आता निघालेत. बालमोहन या ठिकाणी त्यांचं मतदान असणार आहे. तरी दोन दृश्य आपण या ठिकाणी पाहताय. शिवाजी पार्क या ठिकाणी राज ठाकरे यांचं निवासस्थान आणि दादरमध्ये त्यांचं मतदान केंद्र आहे आणि त्या ठिकाणी आता ते सहकुटुंब पायी निघालेले आहेत मतदान केंद्राकडे जाण्यासाठी. तर राज ठाकरे सहकुटुंब मतदानासाठी आता रवाना झालेत. काही वेळापूर्वी संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. राज ठाकरेंनी पक्षासाठी इतकी मेहनत घेतली असती तर पक्ष वाढला असता अशी टीका संजय राऊतांनी राज ठाकरे यांच्यावर केली आहे. राज ठाकरेंनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिलाय, त्यासाठी त्यांनी सभा देखील घेतलेल्या आहेत आणि आता राज ठाकरे मतदानासाठी बालमोहन या ठिकाणी पोहोचलेले आहेत. संपूर्ण कुटुंबासह ते आपला मतदानाचा हक्क बजावत आहेत. निवडणुका जाहीर झाल्यानंतर मनसेची भूमिका नेमकी काय असणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं आणि राज ठाकरे यांनी दिल्लीमध्ये जात अमित शाह यांची सुद्धा भेट घेतलेली होती. दुसरी दृश्य ती म्हणजे उद्धव ठाकरे आता मतदानासाठी निघालेले आहेत. ही थेट दृश्य आपण पाहतोय. राज ठाकरे एकीकडे मतदान करतायत तर दुसरीकडे उद्धव ठाकरे हे सुद्धा मतदानासाठी रवाना झाले आहेत. राज ठाकरे हे ज्या ठिकाणी आपला मतदानाचा अधिकार बजावणार आहेत तो मतदारसंघ म्हणजे दक्षिण मध्य मुंबई आणि उद्धव ठाकरे ज्या ठिकाणी आपल्या मतदानाचा अधिकार बजावतील तो विभाग आहे, तो मतदारसंघ आहे, तो म्हणजे उत्तर मध्य मुंबईचा. आणि या उत्तर मध्य मुंबईमध्ये वर्षा गायकवाड यांच्या विरोधात उज्ज्वल निकम अशी लढत पाहायला मिळते. दक्षिण मध्य मुंबईमध्ये राहुल शेवाळे विरुद्ध अनिल देसाई अशी लढत पाहायला मिळणार आहे. दोन ठाकरे बंधू राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आणि दोघांची भूमिका आजच्या घडीला ही फार वेगळी आहे. राज ठाकरे यांचा महायुतीला पाठिंबा तर महाविकास आघाडीमध्ये आहेत उद्धव ठाकरे. तर उद्धव ठाकरे हे सुद्धा आपल्या कुटुंबासह मतदानासाठी निघालेत. ही थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतोय. महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येणार असा विश्वास त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. मुंबईमधल्या या 6 जागा ज्याकडे संपूर्ण